भारती हॉस्पिटल आणि क्लब फूट इंडिया असं एक या दोघांच्या ह्याच्यामध्ये की आपण जे व्यंग असतं फूटमध्ये किंवा लहान मुलामध्ये जन्मजात जे व्यंग असतं तर त्याला आपण सी टी व्ही किंवा क्लब फूट म्हणतो. त्या संदर्भामध्ये काही अभ्यास झालेला आहे बाहेरच्या देशामध्ये आपल्या देशामध्ये आणि त्याच्या सर्चामध्ये की त्याला कशी चांगली ट्रीटमेंट देता येईल आणि पाय किती जास्तीत जास्त सरळ करून पेशंट कसा व्यवस्थित चालता येईल किंवा तो मुलगा कसा एकदम नॉर्मलसारखा राहील याच्या संदर्भामध्ये ही ट्रीटमेंट आहे. तर ह्याच्यामध्ये आपण प्लास्टर करत असतो त्याच्यासाठी भूल किंवा इतर काही गोष्टीची गरज नसते. ही ओ पी डी बेसिस सगळं चालतं त्यामुळे पेशंटला खर्चाचा आहे आणि इन जनरली आम्ही ह्या दोघांच्या ह्याच्यामध्ये भारती हॉस्पिटल आणि ह्याच्यामध्ये आपण हे सगळं फ्रीज करतो तर याचा खर्चाचा भाग फार कमी आहे कारण फक्त ते ओ पी डीमध्ये येऊन आपण त्याचे प्लास्टर करतो आणि नंतर. नमस्कार, मी नूतन गायकवाड, क्युअर इंटरनॅशनल इंडिया हे ऑर्गनायझेशन क्लबफूटसाठी मेनली काम करतं. त्या ऑर्गनायझेशन थ्रू ते ऑर्गनायझेशन 2010 इंडियामध्ये काम करतं. तर आपलं जे भारतीय हॉस्पिटलमध्ये क्लिनिक सुरू झालेलं आहे ते 2012 सुरू झालं. 2012 आपण क्लबफूटच्या मुलांना इथे ट्रीटमेंट देतो पॉन्सेटी मेथडच्या मेथडनुसार. तर त्याच्यामध्ये आपण नॉर्मल 100% प्रगत जाणवलेलं आहे म्हणजे कारण आमचं पण असं झालं होतं. आम्हाला आधी घरातले म्हणजे म्हणत होते की नाही की आई वडील आई वगैरे म्हणायचे की नाही चोळून वगैरे म्हणून मालिश करून वगैरे बाकीच्या होतं किंवा काय. आणि त्यानंतर आमच्या बाजूच्या गावामध्ये एक मित्राच्या बहिणीच्या मुलाचं असं झालं होतं त्यांनी केलं होतं बाहेर.